मंडळी, तर आज आपला मुंबईमधला तिसरा, बाय द वे मायांदाना चौथा दिवस, तिसरा चौथा दिवस असेल गडबडीमुळे लक्षात राहिला. आणि आज खरघरमध्ये जी नवीन रूम घेतली त्याची आज वास्तू क्षणती आहे. आणि चला निघूयात, आपल्याला तिकडे खरघरला निघायचं आहे लवकर, पटपट नाश्ता करून घेऊया. हां खरघरला जायचं. तर आपल्याला आज नाश्त्याला पोहे आणलेले आहेत. आम्ही नव्या रूमवरती पोचलेलो आहे आणि तुम्ही बघितलीच काल रूम कशी सजवली, म्हणजे कसं पेंटिंग वगैरे फर्निचर वगैरे केले. आणि पंडितजी सकाळी 7 वाजता काय येणार आहे, किती वाजले 10, पंडितजी खूप लेट आले. पूजेला मांडायला त्यांनी सुरुवात केली, 15 मिनटं झाले आता पूजेला सुरुवात होईल, तरी 1 तास जाईल पूजा मांडायला. अजून आंब्याचा ढाळा आणायचा आहे. आता मी आंब्या ढाळ्यासाठी इकडे वर चढलेलो आहे. हिरव्या आंब्याचा ढाळा 4-5 घेऊया. तर आत्ता जस्ट पंडितजीला, जस्ट म्हणण्यापेक्षा अर्धा एक तास झालं, पंडितजीला मी आंब्याचा ढाळा दिला. आणि आता इकडे माळा वगैरे सगळ्या लावून घेतलेले आहेत. आता लाईट गेली त्यामुळे माळा वापरत, लाईट आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर आज वास्तू क्षमतीसुद्धा आहे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसुद्धा करायचं, त्यासाठी फुग्यांची तयारी चाललेली, फुगं फुगवून ठेवायचं चाललेले. हो शेरू जोरात, हो पटापटा साई साई, तर काय खातोय का नाही काय कळेनच, अर्धा अर्धी उडतो फुगं फुगवते तिथे. चलो बघो, चल जोर लगा के. तरी असं आपण फुगं फुगवून इकडे असं बांधून 3-3 गट्टे केलेले. आता हे सिंगल सिंगल आहे, तिथे 3-3 जुळ करायचे आणि मग जोडायचे. भेट की शेरू, सत्यनारायणची पूजा सुरू आहे. ओम ह्रस्वाहा हरिद्राभ्यो नमः, कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. सत्यनारायणाच्या पूजेला ब्रह्मा विष्णू महेश सचिन नावांचं नाव घेते. आज आहे शीतलानी आणि केतचे गृहप्रवेश. आत्ता 3:30 आणि आत्ता जस्ट जेवण करून मी खाली आलेलो आहे. गडबडीमुळे कॅमेरा पण बाहेर काढला होता. डायरेक्ट आता गार्डनमध्ये आलेलो. आता गार्डनमध्ये आम्ही फुटबॉल खेळतो, इकडे पोर भेटले तर त्यांच्यावर फुटबॉल खेळू. फुटबॉल खेळून खेळून गरम होते आणि अख्खा शर्टवाला झाला. माझ्यासमोर बघतो तुम्ही जेवणाचा सेटअप आहे भव्य पद्धतीचा. मरणाची मला झोप यायला लागली. रात्री मी 1:00 दरम्यान झोपलेलो आणि सकाळी परत 7-8 उठलेलो, त्यामुळे झोप मला भरपूर येते. आता परत एकदा खाली भुकेचं जेवण आलेलं आहे. सकाळी लाईटिंग लावलेली आणि दाखवायचंच राहिलेलं, कारण सकाळी उजेड होता त्यामुळे लाईटिंग काही दिसली नसती म्हणून दाखवलेलं. जीवन होतात त्याचीच व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर पुन्हा एकदा बघतो. आय ब्लॉग कंटिन्यू चालू आहे, ब्लॉग कंटिन्यू चालू आहे, तूच कंटिन्यू भेटेन असं तर काय करतोस. 2-3 तास झाले कॅमेरा चालू आहे माझा.
दोन तीन तास झालं माझा कॅमेरा चालू आहे. मला टेन्शन या गोष्टीचं आहे. कुठं होतं किंवा आजूबाजूला मी तू खाली मला काम लागते. मला या गोष्टीचा भेटला ना शेवट भेटला न भेटल्याशिवाय कसं जाणवत आहे. सुरू झालेला आहे आपला तो थरारक प्रवास. तरी आमच्या मामी मामीने माझा फोटो बघा कसा काढला. मामी दाखवा फोटो पूर्ण संगत असताना माझा फोटो काढला आणि आमची शूटरची मावशी मावशी हाय कर की हाय असं कर की कर तर ही आमची कुमारदाची मम्मी आहे आणि ही मावशी तुम्हाला तर माहिती आहे मुंबईची मावशी आपली वहिनी तुमचा फोटो दाखव कुठे चालला इकडे मला की म्हणा काय लवकर आपुढे हो काय नाही त्याला पण ओळखी आमचे ओळखी शाबास करून बसले ते सगळे हळूहळू नाही पडत ते काय नाही अरे फेस क्रॉस दिसतंय लाईट करा ना मग रे लाईट हॅपी ॲनिव्हर्सरी कापाची तरी पण हा तू घेतो एक कोण बोलते पहिल्यांदा चला तोपर्यंत तू आठवेल शांत फक्त आणि किती ऐकवायला पाहिजे एवढंच मी घेऊ का पटकन भाजीत भाजी मेथीची यू डिसअपॉइंटेड सिद्धीन माझ्या प्रीतीची अरे सिद्ध लागलं असं बोलायचं
आठवते आठवते काहीतरी जीवनात सुख दुःख येत जातात अनिकेत रावांच मला मिळू दे जन्म जन्मीची साथ क्लॅप्स गो म्हणा एक चला आता केक खावा सगळे पटपट चला तू कारण नको तोड थांबला ठेवला अरे चारायचं नाही एकच यायचं चारायला नाही झालं नाही लेट आलं दुसऱ्या दातात धरून तोडायचं तुम्ही दोघं दातांनी तोडायचं इंस्टाग्राम युज करायला लागले लवकर चालू चालू आले कुकुट गेला लवकर हात हात बाजूला हात